हाय फ्रेंड्स, आलूची भाजी सगळेजणच करतात, पण मी तुम्हाला एकदम मस्त आणि 2 मिनिटांमध्ये कशी करायची आहे ते दाखवणार आहे। मी हे आलू म्हणजे पोटॅटो हे बॉईल करून घेतलेले आहे, उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून त्याला असे कट करून घेतलेले आहे। जास्ती एकदम मऊ होईपर्यंत बॉईल करायचं नाही, थोडंसं अर्धवट असले की आपण याला काढून घ्यायचं आहे आणि कट करून घेतलेलं आहे। चला आता फटाफट 2 मिनिटांमध्ये ही भाजी कशी तयार होईल ते पाहूया। हे पहा, मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला पॅन तापेपर्यंत फुल करायचं आहे आणि पॅन तापले की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायचं आहे, तेल पण कमीच टाकायचं आहे। तेल टाकलेलं आहे, मी त्यामध्ये फक्त जिरं टाकणार आहे, मोहरी दाणे टाकणार नाही, एकदम जिरा आलूची भाजी मी करणार आहे। तडतडलेलं आहे, काही साहित्य नसलं तरी चालतं, मेन साहित्य असलं तरी आपल्याला ही भाजी एकदम अप्रतिम करता येते। हे नाही ते नाही आपण याची टेन्शन न घेता आपण भाजी करायची आहे। मी कढीपत्ता देखील ओला घेतलेला नाही, सुकून ठेवलेला आहे, सावलीमध्ये सुकवायचा आहे। त्याला मी थोडंसं क्रश करणार आहे, कारण मधून काढून टाकतात, त्याच्यामुळे मी पूर्ण कढीपत्ता पोचत जायला पाहिजे, त्याच्यासाठी मी क्रश करून टाकलेलं आहे। उडदाची डाळ घेतलेली आहे, मी हे भाजी दोश्यासाठी करत आहे। दोश्याची भाजी आपल्याला कसं करायचं आहे ते दाखवत आहे। मी 2 टेबलस्पून उडीद डाळ घेतलेली आहे, ते देखील आपल्याला यामध्ये तळायची आहे, अगदी थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत। हे झालेलं आहे गोल्डन ब्राऊन कलर, यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे। मी कांदा मोठा घेतलेला आहे आणि एक चिरून घेतलेला आहे उभा, जास्ती पण मोठा नाही, मध्यम आकाराचा घेतलेला आहे। याला देखील आपण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे, जास्ती पूर्ण गोल्डन ब्राऊन नाही, थोडंसं मऊ झालं की आपण पुढची प्रोसिजर करायची आहे। मी ठेचा असा मीठ टाकून मिक्सर करून फ्रीजमध्ये ठेवत असते, म्हणजे आपल्याला एनी टाईम इन्स्टंट करता येतं। मीठ टाकून केल्यामुळं काय होतं, काहीच खराब होत नाही। जिरे टाकायचं नाही, हळद टाकायचं नाही, कारण जिरे हळद टाकले की चायनीज आयटमला वापरता येत नाही हा ठेचा। फक्त मीठ आणि मिरची, हिरवी मिरची मिक्सरवरती काढून फ्रीजमध्ये ठेवायची, खराब होणार नाही। हे पहा, कांदा आपल्याला तळलेला आहे, आपला कांदा। डाळ न टाकता जर केली तर आपण हे पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो, डाळ टाकून आपल्याला आवडत असेल तर आपण खाऊ शकतो, तसं काही नाही, फक्त मग ज्याची त्याची आवड म्हणून मी टाक सांगितलेली आहे। मी हिरवी मिरचीचा ठेचा चवीनुसार टाकणार आहे, आपल्याला जसा हवा आहे तसा टाकू शकतो आपण। ते पण तेलामध्येच टाकायचं आहे, म्हणजे कांदा परतल्यानंतर मग ठेचा टाकायचा, अगोदर ठेचा टाकून कांदा परतवायचा नाही, कारण खूप खसखा उठतो आणि ठेचा करपून जातो। थोडासा थोडीशी हळद टाकत आहे आणि थोडीशी धना पावडर, कोथिंबीर नसलं तरी चालतं, 1/2 टेबलस्पून धना पावडर टाकलेली आहे। आता हे जे फोडी आहेत हे ऑलरेडी आपले बॉईल करून घेतलेले आहेत, त्यामुळे आता याला 2 वाफा दिलं तरी आपली भाजी एकदम रेडी होते। जास्ती वाफा द्यायची गरज नाही, एकदम आलू स्मॅश करायची गरज नाही, अशीच भाजी करा, तुम्हाला खूप आवडेल। लागलं तर आपण चवीनुसार मीठ टाकूया। ऑलरेडी मी ठेस्यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम कमी मीठ टाकलेलं आहे, एकदम मस्त आणि चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे। पहिल्यात ना अगदी 2 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी झालेली आहे। शेंगदाण्याचं पीठ, खोबऱ्याचं पीठ काहीच टाकायचं नाही, गरम मसाला देखील टाकायचा नाही। पोळीसोबत केल्यानंतर म्हणजे चपातीसोबत जर भाजी करायची असेल तर तेव्हा थोडासा गरम मसाला टाकायचा फक्त, आणि उडदाची डाळ टाकायची नाही। याला फक्त 2 वाफा द्यायची आहेत।
हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे। अगदी अर्धा टेबलस्पून मी यावरती तूप सोडणार आहे। मस्त अशी आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। डोश्याची भाजी आपली तयार झालेली आहे। चला तर आता फटाफट आपण डोसा करूया आणि ही भाजी सर्व करूया। पहिल्यांदा 2 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार झालेली आहे। झटकीपट कोणत्याच कामासाठी वेळ लागत नाही, फक्त टेक्निकने आणि लक्ष देऊन आपण केलं तर सगळं एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी चमचमीत अशी आपण घरी रेसिपी करू शकतो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।